हे एक फूल केसांच्या असंख्य के समस्यांवर उत्तर आयुर्वेदाचा चमत्कारच समजा होय मंडळी जास्वंदाचं फूल अनेक जणांना माहिती आहे कदाचित त्याचा वापरही आपल्याला माहीत असेल परंतु त्याचं सविस्तर घरगुती उपाय आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पहा पहिला उपाय काही जणांना केसांना तेल लावायला अजिबात आवडत नाही त्यांनी काय करा जास्वंदाची दहा ते पंधरा फुलं लोखंडाच्याकडे थोड्या पाण्यामध्ये भिजवावीत रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं सकाळी उठल्यानंतर तो अर्क केसांना लावा एका तासानं फक्त पाण्याने केस धुवून टाकावेत यामुळे केसांना चांगली चमक येते दुसरा उपाय हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात उदाहरणार्थ तिळाच्या अथवा खोबरेल तेलामध्ये पाच ते सहा जास्वंदाची फुलं टाकावी हे तेल कोमट करून कापूस किंवा बोटांऐवजी जास्वंदीच्या फुलांनी केसांच्या मुळांना चोळलं तर केसांची मुळं मजबूत होतात म्हणजे तुमची केस गळती पूर्णपणे शून्य होईल केस मजबूत होईल नंबर तीन भरपूर जास्वंदांची फुलं दोन आवळे थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळून ठेवा केसांसाठी हेअर वॉश म्हणून वापरता येईल हा हेअर वॉश रोज वापरला तरी चालेल मार्केटमध्ये मिळणारे अनेक असंख्य हे रॉश आहेत परंतु हा आपण स्वतः तयार केलेला एक रामबाण आय प्रभावी असा आयुर्वेदिक उपाय आहे हा रॉश तुम्ही करून वापरू शकता नंबर चार मोड आलेली मेथी कोरपड चीक जास्वंदाची फुलं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावी आणि हा जो तयार झालेला पॅक केसांना लावावा यानं केसांना नैसर्गिक चमक येते तुमचे केस चमकदार बनतील मंडळी पाचवा उपाय आहे जास्वंदीची फुलं कोरपडीचं पान पन्नास मिलीलिटर राईचं तेल आणि पन्नास मिली तिळाचं तेल एकत्र एक गरम करून ठेवावं शक्यतो काचेच्या बाटलीत हे तेल भरून ठेवा ठेवून वापरावं आठवड्यातून दोनदा तरी हे तेल केसांना लावावं मंडळी यानं सुद्धा तुमचं केसांचं आरोग्य हे अतिउत्तम राहील आणि तुमचं जे केस पिकणारे असतात किंवा जे पांढरे होणारे केस असतात यासारख्या समस्यासुद्धा तुमच्याजवळ येणार नाहीत नंबर सहा बाजारात मिळणारं जास्वंद तेलही खूप गुणकारी असतं फक्त पाणी घालून ते थोडंसं पातळ करून आपल्या केसांच्या मुळाशीस केसांच्या स्काल्फिला लावा यामुळे तुमचं केसांचं आरोग्य सुधारेल त्यांचं आयुष्य वाढेल नंबर सात जास्वंद जेलचा अरोमा थेरपीच्या तेलांमध्येही खूप उपयोग होतो पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते तसं वापरू नये तर मंडळी जास्वंद तेलसुद्धा गुणकारी आहे त्याचा सुद्धा आपण वापर करायला हवा नंबर आठ ब्राह्मी माका नागरमोथा जांभळं आणि जास्वंदीची फुलं एकत्र उकळवून त्याचं पाणी काचेच्या बाटलीत भरून ठेवावं आणि हे एअर हेअर वॉटर म्हणून वापरावं यानंसुद्धा तुमच्या केसांचं आरोग्य उत्तम राहील केस गळतीशून्य होईल पांढऱ्या केसांची समस्या गायब होईल म्हणजे टक्कल पडणं हा विषय म्हणजे जवळजवळ संपणारच आहे नंबर नऊ मेहंदी कालवताना ताक जास्वंद तेल आणि मंडूर पावडर एकत्र भिजवावी हे मिश्रण लावल्यामुळं केसांना नैसर्गिक रंग येतो तुम्हाला आर्टिफिशियल रंग केसांना देण्याची गरज भासणार नाही ज्यांना काही साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात नंबर दहा जास्वंद जेलमध्ये शिकेकाई रिठा कचूर सुगंध सुगंधी संत्र्यांची साल आणि मुलतानी माती एकत्र करून त्यांचा लेप आपल्या केसांना लावा मंडळी सुद्धा केसांची एकही समस्या उत्पन्न होणार नाही आणि जर तुम्हाला काही समस्या असेल केसांची तर तीसुद्धा गायब होईल तुमचे केस अगदी मजबूत मुलायम आणि चमकदार काळेभोर होतील तर मंडळी हे उपाय नक्की लक्षात ठेवा आणि हे फूल जे जास्वंदाचं फूल आहे ते सुद्धा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी नेहमी घरामध्ये ठेवा धन्यवाद